पुढची एक ब्रेकिंग बातमी बघूयात. अजमेरचा प्रसिद्ध ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्गा परिसरामध्ये शिवमंदिर होतं असा दावा केल्याच्या प्रकरणी अजमेर न्यायालयाने मोठा निर्णय दिलेला आहे, आदेश दिलेला आहे. दिवाणी न्यायालय न्यायाधीश मनमोहन चंदेल यांनी हा दावा करणारी याचिका स्वीकारली, तसंच पक्षकारांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. फिर्यादी हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीचे रहिवासी विष्णू गुप्ता यांनी अजमेर दर्ग्यामध्ये शिवमंदिर असल्याचा दावा विविध पुराव्यांच्या आधारे मांडला होता आणि या याचिकेवरती आता 20 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.